खूप दिवसापासून व्हिडिओ केला नाही म्हणून व्हिडिओ करण्यासाठी बाहेर पडलो। सारसबाग येथे जायचं ठरलं, म्हटलं देवाचं दर्शन पण होईल आणि व्हिडिओसुद्धा। सारसबाग हे पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक, स्वारगेटपासून जवळच म्हणजेच 1.5 किलोमीटर अंतरावर आहे, अगदी तुम्ही चालत गेलात तरी चालेल। नमस्कार, मी शक्ती यादव। खूप दिवसापासून मी व्हिडिओ टाकलेले होते, मी जरा बिझी होते, परंतु आज मी पुण्यातील सारसबाग येथे आले आहे। आज आपण सारसबागचा पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथून वरती गेल्यानंतर श्री सिद्धिविनायक मंदिर सारसबाग आहे, ते आपण पाहणार आहोत, चला। पुण्यातील सर्वात जुने आणि सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक सारसबाग गणपती मंदिर 1784 श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी बांधले, परंतु मंदिराचा इतिहास त्यापूर्वीचा आहे, जेव्हा श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पार्वती डोंगराच्या पायथ्याशी तलाव निर्माण करण्याचा आदेश दिला होता। तलाव तयार झाल्यानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी त्याचे नाव सारसबाग ठेवले आणि बागेसाठी मध्यभागी एक बेट ठेवले। माधवराव पेशव्यांनी पुढे बागेत सारसबाग गणपतीचे मंदिर बांधले। तलावाच्या मध्यभागी असल्यामुळे याला तळ्यातला गणपती म्हणतात। अशा या ठिकाणी भेट दिली, देवाचं दर्शन घेतलं, प्रसादही घेतला। तर आम्ही इथे मंदिरात आलो आहोत, खूप प्रशस्त असं हे मंदिर आहे। बाहेर एवढा उन्हाळा आहे किंवा उकडतंय, परंतु मंदिरात आल्यानंतर खूप थंड असं वाटतंय आणि इथे पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे। या सारसबागमध्येच एक ठिकाण आहे, इथून स्टेअर्स किंवा पायऱ्यावर चढून आल्यानंतर इथून खाली तुम्ही सारसबाग पाहू शकताय आणि माझ्या पाठीमागे पण एक ठिकाण आहे पर्वती म्हणून, तिथे तुम्ही फिरायला जायचं असेल तर जाऊ शकता। आणि माझ्या समोर हायवे आहे। भोवती खूप छान बाग व तळ्यातील कमळाची फुले पाहून खूप मस्त वाटलं। अशा या सुंदर मंदिराला भेट देऊन झाल्यानंतर खूप भूक लागलेली म्हणून मंदिराच्या पाठीमागेच खाण्यासाठी गेलो आणि पावभाजी खाल्ली। 10 ते 15 मिनिटं लागणार, पण सांबर नाही झालं मला, म्हणजे बरं काय 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 आहे 4 आणि परत घरी निघालो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा।